बनवणार आहोत रोल समोसा. त्याच्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. मैदा आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. त्यातच आपण टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा मीठ किंवा सोया चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तेल आणि 1 चमचा ओवा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चपातीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्याला 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवूया साईडला. इथे मी 2 उकडलेले मोठे बटाटे सॅल काढून खिसून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले. इथे मी घेतले धना पावडर, भाजलेला जिरा पावडर, कांद्याची पावडर, लसूणची पावडर, आल्याची पावडर आणि चिली फ्लेक्स. सर्व अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे. ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यातच आपण टाकणार आहोत कॉर्नस्टार्च 2 चमचे, 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि मुठभर कोथिंबीर. सर्व मिश्रण मिक्स करून त्याचे गोळे तयार करून घेऊया. हाताला थोडंसं तेल लावायचे आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढे मोठे गोळे हवे असतील तेवढे घ्यायचे आहेत. ओव्हल शेपमध्ये करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीचे आपण सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे. पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपण इथे 2 भाग करूया. थोडंसं सुका मैदा लावून घ्यायचा आहे आणि याची टाकतळ पोळी लाटून घ्यायची आहे. छान लाटून झालेली आहे. इथे मी 1 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 छोटे चमचे पाणी टाकून त्याचं एक मिश्रण तयार करणार आहोत. इथे पोळी लाटून झालेली आहे. त्याला आपण थोडंसं चौकोनी आकार देऊया. तयार केलेले समोशाचं मिश्रण आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि जेवढं आहे अंतरावरती तेवढ्या अंतरावरती आपण हे कट करून घेणार आहोत आणि ह्याला रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित घट्ट दाबून. अशाच पद्धतीने आपण सवळे रोल बनवून घ्यायचे आहे आणि जी तयार केलेली पेस्ट आहे ती इथे लावून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आता हे बाकीचे रोल पण करून घ्यायचे आहे. गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती गोल्डन ब्राऊन होईस्तव तळून घ्यायचे आहे. मध्यम आचेवरती गोल्डन ब्राऊन करण्यासाठी कुरकुरी होण्यासाठी ह्याला 3 ते 4 मिनटं लागते. आता हे मस्त तळून तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे समोसेसुद्धा फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला रोल समोसा बनून तयार आहे. तर लॉकडाऊनमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत झालेली आहे. हे तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.